नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, अगोदरच ग्लोबल पातळीवरती अमेरिकेतील इन्फ्लेशन असेल किंवा बाकीच्या जगभरातील देशांचं पॉलिसी हाईक संदर्भातलं डिसिजन असेल, हा बर्निंग इश्यू सुरू होता. त्याच वेळेला युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये वॉर कंडिशन किंवा वॉर टेन्शन सारखी परिस्थिती जी आहे ती तयार झालेली आहे, म्हणजे जिओ पॉलिटिकल टेन्शन तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये आजचा सेल ऑफ जो आहे तो आलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, युक्रेन आणि रशिया यांच्यातला जो जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे किंवा हा जो इश्यू आहे, हा ऍक्च्युली माझ्या माहितीनुसार आणि माझ्या स्टडीनुसार हा इतका सिरियस नाहीये. दोन देशादरम्यान सध्याच्या कंडिशनला दोन्ही देशांना युद्ध करणं ही परवडणारी गोष्ट नाहीये. मग मार्केटमध्ये हे आजचं जे सेल ऑफ आलं आहे हे का आलंय, तर ऑलरेडी मित्रांनो पाठीमागच्या 2-3 वर्षामध्ये इक्विटी मार्केटनं प्रचंड रिटर्न दिले आहेत, त्यामुळं प्रचंड व्हॅल्युएशन जे आहे ते मार्केटचं एक्सपेन्सिव्ह आहे आणि हे मार्केटचं व्हॅल्युएशन एक्सपेन्सिव्ह असल्यामुळं हे व्हॅल्युएशन कुठंतरी न्यूट्रल करण्याचा किंवा एक चांगलं आयडियल व्हॅल्युएशन वर मार्केट येण्यासाठी या ठिकाणी मार्केटमध्ये या अनुषंगानं किंवा हा टिगर झालाय युक्रेन आणि रशिया वॉर कंडिशनचा आणि त्यामुळे मार्केटमध्ये हा सेलॉप जो आहे तो आलेला आहे. हा सेलॉप जर बघितला तर मित्रांनो निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 3% डाऊन आहे, सेन्सेक्स पण 3% डाऊन आहे, पण कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी इंडेक्स 3.4% डाऊन केलेला आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडिया वीक्स जो आहे तो 23% आज शूट ऑफ झालाय, म्हणजे जबरदस्त स्पाइक आलेला आहे त्याच्यामध्ये आणि प्रीमियम जे आहे ते खूप महाग झालेले त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. दुसरं निफ्टी 100 3% डाऊन आहे, निफ्टी 200 देखील 3% डाऊन आहे, निफ्टी 500 3% डाऊन आहे, म्हणजे अक्रॉस द बोर्ड ब्रॉडली मार्केटमध्ये प्रचंड सेल ऑफ जो आहे, रेड ब्लॅक जो आहे तो मार्केटमध्ये या ठिकाणी तयार झालाय आणि एक सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून आला आहे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर आपण विचार करणार असू मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय हे पण काय करा या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, मार्केट आज प्रचंड गॅप डाऊन ओपन झाला आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर त्यानंतर जबरदस्त सेल ऑफ जो आहे तो मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून आलाय. आणि मित्रांनो, आज एका दणक्यात बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो त्या ठिकाणी 50 दिवसाचं मुव्हिंग अवरेज असेल आणि 100 दिवसाच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली जाऊन मार्केट त्या ठिकाणी क्लोज झालंय. मे बी बँक निफ्टी इंडेक्स उद्याच्या किंवा परवादीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला परत एकदा 36,000 जाण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण का, हे जिओ पॉलिटिकल टेन्शनमध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट होते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं रिलीफ मिळतं हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. बँकिंग स्टॉकमध्ये कम्पॅरेटिव्हली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जास्त सेलिंग प्रेशर जो आहे तो आपल्याला स्क्रीनवरती दिसून आला. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स जर बघितला तर तो ऑलमोस्ट 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेजच्या जवळ आले. मार्केटचं 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग अवरेज 16,636 आसपास आहे आणि आता जी ऑप्शन चेन आहे मित्रांनो निफ्टीची, या ऑप्शन चेननुसार 16,400 जे आहे ते ऑप्शन चेनमध्ये क्लिअरली फिजिबल आहे आणि मार्केट जसं मित्रांनो 16,400 आसपास जाईल तिथून एक मार्केटमध्ये चांगला टेक्निकल बाउन्स बॅक आपल्याला मार्केटमध्ये येणं अपेक्षित आहे. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही काळजीपूर्वक ओवायचा जर डेटा बघितला तर 17,000 असेल, 16,900 असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटर आहे, कॉल रायटरनं त्या ठिकाणी येऊन ग्रीप घेतलेल्या. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, माझ्या स्टडीनुसार आणि माझ्या अभ्यासानुसार किंवा आतापर्यंत जे काय इकॉनॉमिक्स आहे मित्रांनो जगाचं, ह्या इकॉनॉमिक्सचा जर स्टडी केला तुम्ही तर ह्याच्यानुसार हे जे युक्रेन आणि रशियाची वॉर कंडिशन आहे हे आय थिंक मला वाटतं की पुढील 24 तासाच्या आत ह्या विषय न्यूट्रल होणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यातून एक क्लिअर डायरेक्शन जे आहे ते ग्लोबल मार्केटसाठी येणं अपेक्षित आहे. 24 तासापेक्षा जास्त टाइम जाणार नाही. सध्याची जी कंडिशन आहे एकदम पीक कंडिशन आहे. काय सांगतोय मी, मार्केटची आजची जी सेल ऑफची कंडिशन आहे ही युक्रेन आणि रशिया वॉर कंडिशन जे तयार झाले किंवा हे जे जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे ह्याची ही पीक कंडिशन आहे. आज उद्या मे बी सेलिंग झालं तर ते इतकं अग्रेसिव्ह सेलिंग असणार नाही किंवा थोडंफार सेलिंग उद्या पण आपल्याला स्क्रीनवर दिसून येऊ शकतं. म्हणजे ऑप्शनचा डेटा आणि टेक्निकल डेटा जर बघितला तर ह्याच्यानुसार उद्या पण मार्केटमध्ये आपल्याला सेल ऑफ किंवा सेलिंग प्रेशर दिसून येणं अपेक्षित आहे, पण तो इतका हेवी असणार नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मे बी मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला स्टेबल होताना दिसून येईल किंवा स्टॅबिलिटी येण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ते त्या ठिकाणी नाकारता येत नाही. म्हणजे ऑप्शनचा आणि टेक्निकल सेटअप बघितलं तर निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्स या ठिकाणी क्लिअरली बेरीज झालेले दिसून येतात.
बँक निफ्टी इंडेक्सचा जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये साधारणतः 37,000 या ठिकाणी मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, 37,000 या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण बँक निफ्टीचं ऍक्च्युअली क्लोजिंग जे झाले ना ते 36,908 ला झाले, म्हणजे सपोर्टच्या खाली मार्केटचं क्लोजिंग झालंय. पण तरी पण ऑप्शनच्या चेन मध्ये क्लिअरली 37,000 सपोर्ट असल्याला दिसून येतं. मे बी आय थिंक उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केट जे आहे ते 37,000 वरती क्लोज होणार आहे असं दिसतंय. त्याचबरोबर 37,000 कॉल रायटर पण आहे, म्हणजे कॉल रायटर पुट रायटर दोघेही अग्रेसिव्ह आहे. आणि पॉसिबल जास्तीत जास्त जर मार्केटमध्ये फॉल आला तर तो 400 पॉईंटचा 500 पॉईंटचा असू शकतो. 36,500 पर्यंत मार्केट जाण्याचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रयत्न करू शकतो, किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचं खाली मार्केट जाणं आपल्याला अपेक्षित नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या मित्रांनो. मी या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी कोणत्या लेवलवरून मार्केट बुलिश असेल, कोणत्या लेवलवरून मार्केट बेरिश असेल याच्या कोणत्याही लेवल मी आज तुम्हाला युट्यूबला देत नाही. ह्याचं रिझन असं आहे की ज्या वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये इव्हेंट असतो, हा इव्हेंट आल्यानंतर मार्केटमध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी कोणतंही टेक्निकल अनालिसिस, कोणतंही प्राइस एक्शन असेल किंवा बाकीच्या कुठल्याही मार्केटमध्ये ज्या काही इस्टॅब्लिश्ड प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी काम करत नसतात. त्यामुळे मी या ठिकाणी तुमच्यासोबत कोणत्याही लेवल शेअर करत नाही. उद्याचा ग्लोबल क्यूज कशा पद्धतीनं चेंज होतोय, मॉर्निंगचा डेटा पॉईंट, FIचा डेटा पॉईंट बघून त्या सर्वच्या सर्व उद्या कोणत्या लेवलवरून मार्केट बुलिश असेल आणि कोणत्या लेवलवरून मार्केट बेरिश असेल ह्याच्या लेवल जे आहे ते मी काय करेल जरूर आपल्या बाजार बुल टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल. त्यासाठी तुम्ही बाजार बुल टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, त्या ठिकाणी तुम्हाला त्या लेवल्स उद्या मिळतील. धन्यवाद. थँक्यू.